आज आम्ही आपल्याला पाण्याचा अपव्यय करणारी नव्हे तर करोडो लिटर पाणी वाचवणारी राज्यातील एकमेव नगरपालिका दाखवणार आहोत. या पालिकेनं पाण्याचे मीटर बसून नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देत महिन्याला 6 कोटी लिटर पाण्याची बचत केली. चला तर मग राज्यात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या प्रदेशामध्ये जलसंपन्न आणि जलसाक्षर पालिका पाहायला. धुळे शहरातील शिरपूर नगरपालिकेनं शिरपूरच्या प्रत्येक घराला पाणी मीटर बसवल्यानं दिवसाकाठी या पालिकेनं 20 लाख लिटर पाण्याची बचत सुरू केली आहे. नागरिकांना मुबलक आणि 24 तास पाणी उपलब्ध करून देत असतानाच मीटर लावून पाणी दिल्यानं नागरिकांना पाण्याचं महत्व पडलं आहे. त्यांना लागेल तितकंच पाणी वापरायची सवय लागली आहे. पाणी स्टोअर करून ठेवल्यावरही ते संपलं तर निश्चितच आम्हाला प्रॉब्लेम व्हायचे, पण आता मात्र त्याची गरज पडत नाही म्हणून आम्ही खूप त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह आहोत. जेही आम्हाला मीटर लावण्यात आलेला आहे ते खरंच पॉझिटिव्हली त्याचा वापर होतो आहे. ही पाणी पुरवठा योजना प्रामाणिकपणे राबवली गेल्यानं तिचे दृश्य परिणाम सुखावणारे आहेत. आधी शिरपूर शहराला पाणी पुरवठ्यासाठी 1 कोटी 30 लाख लिटर पाणी लागत होतं, तिचं प्रमाण आता 20 लाख लिटरनं खाली आलं आहे. दुनियामध्ये असं म्हणतात की 2050 नंतर पाणीचं युद्ध होणार आहे, तर आम्ही या 30 वर्ष पूर्वीच हे सगळं पाणी बचतची योजना आम्ही राबवतो आहे. शिरपूर के लोग बहुत खुले दिल से पाणी यूज करते थे, लेकिन मीटर लगाने के बाद उन्होंने धीरे धीरे एक्सेप्ट कर लिया की वो जो कर रहे हैं पाणी के लिए जो हम काम कर रहे हैं वह सही है. भविष्य काळामध्ये जर टंचाई निर्माण होत असेल किंवा आगामी 15 दिवसात किंवा महिनाभरात जर टंचाई निर्माण होण्याची चिन्ह दिसली तर आपण त्या दृष्टीने नियोजन करू शकतो. या वॉटर मीटरचा विमा उतरवण्यात आल्यानं नागरिकांना त्याच्या नादुरुस्तीचा आणि चोरी झाल्याचा भूर्दंड बसणार नाही याची काळजी पालिकेनं घेतली आहे. पाणी उपलब्ध करून देत असताना शिरपूर पालिकेनं नागरिकांना वॉटर मीटर बसून पाण्याचं महत्व पटवून दिलं आहे, त्यामुळे या पालिकेला देशातील नगरपालिकांसाठीचे अनेक बहुमान मिळाले आहेत. धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.